सध्या पुण्यात उन्हाची झळ लागण्यास सुरुवात होत आहे. अनेकांना याचा खूप त्रास सहन करावा लागत आहे. यामध्ये BRT बसच्या मार्गावर काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकाचे तर हाल बघवणार नाहीत एवढी वाईट परिस्थिती समोर येते. सध्या पुण्याच्या तापमानाने 30 पारा ओलांडल्याची चिन्ह दिसत आहेत. नेहमीप्रमाणे महाराष्ट्रात उन्हाचे थैमान घातलेले चित्र दिसते. ह्यावर्षी वेळेच्या आधीच उन्हाळा सुरू झाल्याचे पाहायला मिळाले. या सगळ्यांमध्ये सर्व स्तरावरील काम करणाऱ्या लोकांसाठी हे त्रासदायक असणार आहे. पण पुणे महापालिकेच्या PMPL च्या बससाठी सुरक्षा देणाऱ्या रक्षकाचे काय याचा कधी विचारच करू शकत नाही. हे सुरक्षा रक्षक माजी सैनिक असतात पण त्यांना माणूस म्हणून वागणूकच मिळत नाही. उलट त्यांना असा उघड्यावर उन्हातानात 8 ड्युटी बजावावी लागते. त्यांची आज खूप दयनीय अवस्था पाहायला मिळत आहे. ना त्यांना बसायला एखादी जागा आहे, ना उन्हापासून बचाव करण्यासाठी कोणते छत आहे. या 8 त्यांना साधे पाणीही उपलब्ध नसते. एक पाण्याच्या बाटलीसाठी त्यांना कितीतरी लांब जावे लागते. या छोट्या वाटणाऱ्या मोठ्या प्रश्नाकडे पालिका माणुसकीने पाहणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. हम लोग बनाया था मतलब मेरे साथ वाला जितने भी है वो सभी बनाया हुआ है. अच्छा, ये कोई भी डायना भाई पुस्तक लेके आता है. ये कहाँ से मिला ये सब आपको मटेरियल? रोड से लेके आता है कोई डायना भाई लेके आता है. अच्छा, तो आपको जो यहाँ पे बैठने के लिए जो ड्यूटी है 8 की, उसके लिए कुछ उन्होंने सुविधा की है नहीं कि आप कहाँ पे बैठेंगे? कोई सुविधा नहीं है. अभी जो धूप बढ़ने वाली है आपको परेशानी तो है 8 ड्यूटी करने के, तो आपको बैठने के लिए आपने खुद ने बनाया है ये? कितने दिन पहले बनाई है? ये हो गया 2 से पहले. अच्छा, तो तुम लोग सब मिलके बनाया. और पानी की सोई क्या है आपके यहाँ पे? पानी का सुविधा कुछ नहीं है, घर से लेके आता हूँ, बोतल खत्म हो गया है, फिर जगह से मैं भागने लगता हूँ. अच्छा, तो 8 में जो घर का पानी आप लेके आते हैं वो पूरा पड़ जाता है आपको? नहीं पड़ता है. तो आपको यहाँ पे किसके पास पानी मांगना पड़ता है? पानी के लिए जाना पड़ेगा. अच्छा, तो दूसरी जगह जाना पड़ता है, पानी की सुविधा भी आपके पास नहीं है जी. आप क्या कहना चाहते हैं, आपको क्या उम्मीद रखते हैं आप आपके पड़ोस? इधर डेरिये बाहर लगना सही है, कोई भी एक्सप्रेस और न्यूज़ पेपर में सफा करना सही है. पुलिस कमिश्नर DC सब तक परमिशन लेके न्यूज पेपर में सफा कर सोशल मीडिया में ताकि इतना गाड़ी नहीं जाए. अच्छा, स्वतः बनवलं हे माल मटेरियल कुठून आणलं तुम्ही? लोकांनी जी जाहिरात लावलेली त्यांची जाहिरात काढल्यानंतर. अच्छा, आणि तुम्ही एक सर्व्हिसमॅन आहात, तर लोकांचं तुमच्याशी वागणूक कशी आहे? काही लोक देतात रिस्पॉन्स, काही लोक देत नाही रिस्पॉन्स. अच्छा, मग मारहाण किंवा शिवीगाळी असं काही घडतं तुमच्यासोबत? मग तुम्ही कॉम्प्लेंट कोणाकडे करता? आमचे सुपरवायझर, त्याने सांगू शकतो सुपरवायझर दुसरं कोण असतं. मग काय होतं त्याच्याबद्दल ऍक्शन काय घेतात का? आतापर्यंत काय झालेलं नाही, तो बरोबर काय बनवलं आपलं थंडी ऊन पाऊस याच्यासाठी.